यानंतर जी या क्षणाची महत्त्वाची बातमी नाशिक जिल्ह्यातल्या मनमाड शहरामधून आपल्याकडे येत आहे. मनमाड शहरात आत्महत्या करणाऱ्यांचं प्रमाण वाढल्यानं मनमाडकरांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला भेटत आहे. मनमाड शहरातील एका सुशिक्षित कुटुंबातील 32 वर्षीय डॉक्टरनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. शहरामध्ये या आत्महत्येबद्दल हळहळ व्यक्त केली जात असून मनमाड शहरातील प्रणव तिवारी या 32 वर्षीय डॉक्टरने आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर येत आहे. तातडीनं उपजिल्हा रुग्णालयासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून संबंधित डॉक्टरांनी आत्महत्या का केली याबाबत मनमाड पोलीस आता पुढील तपास करणार आहेत. जनमत मराठी वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश परदेशी, मनमाड, नाशिक.